आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजच्या दिवसातली अर्थातच मोठी बातमी, ओबीसी समाजाची संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी स्वतंत्र ओबीसी आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहताय. ओबीसी समाजाची संपूर्ण माहिती हा आयोग गोळा करणार आहे. ओबीसी, भटके विमुक्त आणि VJND या तीन समाज घटकांची सविस्तर माहिती गोळा करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत. त्यानुसार हा आयोग स्थापन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज सह्याद्री या अतिथीगृहात बैठक झाली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर एकनाथ शिंदे, छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ तसंच अनिल परब आणि जयंत पाटील हे मंत्रीसुद्धा उपस्थित होते. स्वतंत्र आयोग नेमण्याचा निर्णय झाला. स्वतंत्र आयोग नेमून इम्पेरियल डाटा कलेक्ट करायचा. त्याचा ड्राफ्ट उद्या तयार होईल. पुन्हा काही लोक उद्या बसतायत आणि त्यानंतर तो ड्राफ्ट आम्ही तयार झाल्यानंतर तो किती दिवसात कालावधी सगळी चर्चा होऊन जाईल. आज जे महाविकास आघाडी सरकारने कॅबिनेटची बैठक घेऊन पुन्हा कमिशन नेमण्याचा आणि माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे तो निश्चितपणाने योग्य आहे. परंतु हा निर्णय उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून एकदा काढून घ्यायचं दिलेलं आरक्षण पुन्हा आम्ही दिलं ही भावना निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून यांनी हा निर्णय केलेला आहे. हा ओबीसींच्या वरती अन्याय. परंतु ओबीसींच्या वरती जे आरक्षण आहे ते पुनर्स्थापन करणेपर्यंत आणि त्यांना ते आरक्षण देईपर्यंत कोणत्याही महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ नये. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अधिकार कक्षेतल्या सर्व निवडणुका रद्द कराव्यात अशी आमची मागणी आहे. आता हे आज जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत तर करतोच, पण ह्याचा मॅन्डेट काय दिलेला आहे, त्याला वेळ किती दिलेला आहे, किती कालमर्यादा दिलेली आहे, त्याच्यामध्ये जनगणना होणार का, हा सगळा विषय जो आहे हा सगळा अतिशय महत्वाचा आहे. त्या बाबतीत महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला कुठलंही कुणीही बोलवलं नाही किंवा चर्चा नाही काही नाही. माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की याविषयी आमच्याही काही भूमिका आहेत, आमच्याही काही मागण्या आहेत,